नमस्कार मंडळी मंडळी, आज आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे सप्टेंबर महिन्यातील मकर राशीच्या मासिक राशी भविष्याची। मकर ही राशीचक्रातली 10वी राशी आणि तिचं बोधचिन्ह जे आहे मकर राशीचं ते आहे मगर। अगदी सुस्तपणे पडून राहणारा प्राणी परंतु तितक्याच ताकदीने आणि वेगाने आपल्या भक्ष्यावर तुटून पडणारा। भक्ष्याची वाट पाहत अगदी शांतपणे तासन तास अगदी कितीही वेळ लागला तरी वाट पाहत पडून राहणारा हा स्वभाव मकर राशीच्या मंडळींमध्ये सुद्धा दिसून येतो। तो म्हणजे यश मिळेपर्यंत अगदी पूर्ण यश मिळेपर्यंत प्रयत्न आणि चिकाटी कधीही न सोडणं आणि एकदा का यश टप्प्यामध्ये आलं की त्याच्यावर आपल्या पूर्ण ताकदीने हल्ला चढवणं आणि ते यश आपल्या पदरामध्ये पाडून घेणं। त्यामुळे बऱ्याचदा नियतीसुद्धा त्यांच्या याच संयमाची परीक्षा घेते की काय असं बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यातले प्रसंग पाहिले की वाटायला लागतं, विशेष करून उत्तर वयामध्ये। मात्र यांना त्यांच्या मेहनतीचं फळ आणि यश पुरेपूर मिळताना दिसतं आणि म्हणूनच श्रद्धा आणि सबुरी हे शब्द यांच्याकडेच पाहून सांगितलेले आहेत असं निश्चित वाटायला लागतं। या राशीचा स्वामीग्रह आहे शनी, वर्ण वैश्य आणि तत्व पृथ्वी असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम हा सगळा वेदबंध असतो। वेळेचं आणि पैशाचं व्यवस्थापन करण्यामध्ये ही मंडळी अतिशय हुशार असतात। कष्ट करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही। कष्टाळू लोकांची मेहनती लोकांची ही राशी मानली जाते। अत्यंत मेहनती स्वभावाची ही राशी आहे। यश मिळवण्यासाठी सतत धडपडत राहणारी हीच ती मंडळी असतात। राशीचा स्वामीग्रह शनी असल्यामुळे मेहनतीला मात्र यश हे बऱ्यापैकी उशिरा मिळताना दिसतं, कारण शनी म्हणजे उशिरा मिळणारं यश। परंतु म्हणूनच यांच्या उत्तर वयामध्ये त्यांना बऱ्यापैकी सुखाचे दिवस येताना दिसतात। ही मंडळी जेवढी चांगलं नियोजन करणारी असतात तेवढीच चांगल्या सल्ला देणारी सुद्धा असतात, सल्लागार म्हणून ती वावरतात। नोकरीबरोबर एखादा व्यवसाय करून आर्थिक दृष्टिकोनातून आपली सुबत्ता मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी सुद्धा यांचे प्रयत्न सुरू असतातच। किंबहुना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याकडे यांचा जास्त कल असतो। तसेच एकापेक्षा अधिक व्यवसाय करण्याची क्षमतासुद्धा यांच्यामध्ये सगळ्यात उत्तम असते, म्हणजे आर्थिक, बौद्धिक आणि शारीरिकसुद्धा। ज ख भ ग ही नामाक्षरं या राशीमध्ये येतात। उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा ही नक्षत्र मकर राशीमध्ये येतात। नक्षत्रांच्या अभ्यासामुळे आपल्या स्वभावामध्ये असलेले गुणधर्म, आरोग्य, कार्यक्षेत्र यांची सखोल माहिती मिळायला मदत मिळते। तुमच्या नक्षत्रांचीसुद्धा माहिती जर घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ती माहिती अवश्य करून घ्या। नक्षत्रांचे गुणधर्म सांगणारे आणि विस्तृत माहिती देणारे व्हिडिओ आपण या अगोदरच आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेले आहेत आणि त्याच व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या सप्टेंबर महिन्यामध्ये मंगळ, रवी, बुध, शुक्र या ग्रहांचं भ्रमण हे 8व्या, 9व्या आणि 10व्या घरातून होत आहे। त्यामुळे काही शुभ तर अष्टम स्थानातून भ्रमण होत असल्यामुळे काही अशुभ परिणाम मिळताना या महिन्यामध्ये दिसणार आहेत। शिवाय बदलणारा जो गुरु आहे हा कोणती गणित बदलणार आहेत या महिन्यातली हे सुद्धा आपल्याला आजच्या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या मासिक राशी भविष्यामध्ये माहिती करून घ्यायचं आहे। मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, अध्यात्म ह्यासारख्या धार्मिक विषयाची, आध्यात्मिक विषयाची परिपूर्ण माहिती, सखोल माहिती घेण्यासाठी, तितकीच शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंची माहिती, नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा त्याचमुळे आपल्याला मिळू शकतं। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया या सप्टेंबर महिन्यामध्ये मकर राशीच्या मासिक राशी भविष्याविषयीची थोडीशी अधिकची। मंडळी, हे राशी भविष्य आपण आपली चंद्र राशी आणि लग्न राशी म्हणजे कुंडलीमधल्या पहिल्या घरातली राशी याच्यानुसार हे माहिती करून घेत आहोत याची माहिती असू द्या। शिवाय हे राशी भविष्य सर्वच्या सर्व तंतोतंत आपल्याला लागू पडेल असं बिलकुल नाही, कारण तुमची जी वैयक्तिक कुंडली असते त्यामधले ग्रह कसे आहेत, ग्रहयोग कसे आहेत, त्याची दशा आणि महादशा कोणती सुरू आहे त्याच्यावर हे बदलणाऱ्या ग्रहांचं फळ अवलंबून असतं। आणि हे लक्षात घेऊन आपण जर मासिक राशी भविष्य हे माहिती करून घेतलं तर निश्चित आपल्याला या महिन्याचं नियोजन करायला उत्तम अशी साथ मिळेल। 16 तारखेपर्यंत अष्टमात असणारा रवी सरकारी कामकाजामध्ये पारदर्शकता ठेवा असं सांगत आहे। लोकांशी असलेले संबंध आपले बिघडणार नाहीत याची काळजी घ्या। तसेच कोणत्याही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका असा इशारा, धमकी म्हटलं तरी सुद्धा चालेल, देत आहे। परंतु या सर्व गोष्टींचा अडथळा 16 तारखेनंतर मात्र बदलणारा राहणार आहे।
हा बदल सकारात्मक आहे. 5 तारखेला अगोदरचा बदललेला मंगळ नवम म्हणजेच भाग्यस्थानामध्ये येत आहे आणि पुढील संपूर्ण महिन्यासाठी आणि त्याला ती जी साथ मिळणार आहे ती आहे 16 तारखेनंतर बदलणाऱ्या या रवी ग्रहाची. तसेच बुध शुक्र या ग्रहांची साथ सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्य म्हणजे नवम स्थान आणि कर्म म्हणजे दशम स्थानातून राहणार आहे. म्हणजेच मंडळी ह्या सर्व ग्रहांची शुभकारक साथ 16 तारखेनंतर मकर राशीच्या मंडळींना या महिन्यामध्ये वाढताना दिसत आहे आणि ही मिळत असल्यामुळे कामातील गती वाढणारच आहे. परंतु योग्य दिशा आणि मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं तर या महिन्यातील तुमच्या प्रगतीच्या धावणाऱ्या घोड्याला कोणीही थांबवू शकणार नाही, ज्याची वाट पाहत होतो आपण नेहमीच. कष्ट करण्याची तुमची स्वभावातील गुणवत्ता ही तुमच्या याच वेळेला मदतीला राहणार आहे हे विसरून चालणार नाही. 7:30 शनी प्रथम स्थानामध्ये आहे. त्याच्या जोडीला 14 तारखेनंतर गुरु महाराज सुद्धा येत आहे म्हणजे पहिल्या राशीत पहिल्या घरात. म्हणजेच राशीला येणारा हा जो पहिला गुरु आहे ज्योतिषशास्त्रानुसार जो तुमचं समाजातील कार्यातील यश आणखीन अधोरेखित करायला मदत करेल, स्पष्ट करायला मदत करेल. परंतु हा गुरु मकर राशीमध्ये म्हणजेच त्याच्या नीच राशीमध्ये येत असल्यामुळे कामातील काही ठिकाणी वेग मात्र कमी होताना दिसेल, अडचणी आणि अडथळे वाढताना दिसतील. या सर्व योगांचा होणारा लाभ अर्थातच नोकरदार आणि व्यावसायिकांना निश्चित होताना दिसणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. बुध आणि शुक्राचं भाग्य म्हणजे नवम स्थान आणि व्यापार म्हणजे दशम स्थानातून होणारं भ्रमण व्यापारामध्ये नवीन निर्णय तसेच मोठी गुंतवणूक करण्यासाठी लाभदायक असणार आहेत. त्यामुळे व्यापाराची नवीन समीकरणं तयार करून त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरुवात करायला हा महिना आपल्याकरता अतिशय उत्तम ठरणार आहे. उधारीची वसुली कर्ज प्राप्ती यासाठी 5 सप्टेंबरनंतर लक्ष अवश्य द्यायचं आहे. शुक्र स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे तुळा राशीमध्ये येत असून तो त्यामुळे मित्र स्वराशीचा झाला आणि मकर राशीला तो भाग्यस्थानातून जाणारा असणार आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा काळ या महिन्यामध्ये सुरू राहणार आहे. पुस्तके स्टेशनरी विमा एजंट सोन्याचे व्यापारी कपड्यांचे व्यापारी महागड्या वस्तूंचे व्यापारी वाहन उद्योगातले व्यापारी त्यांच्या व्यापार धंद्यामधील वेग या महिन्यामध्ये या सगळ्या ग्रहयोगामुळे चांगला राहणार आहे. नोकरीच्या स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आणि भाग्यातून जाणारा मित्र राशीचा शुक्र नोकरदार मंडळींना सुद्धा सुखाचे पर्व अनुभवायला या महिन्यामध्ये निश्चितपणे मदत करणार आहे. ज्यांना आपल्या पगारासाठी नोकरीमध्ये बदल करायचे आहेत किंवा परदेशातील नोकरीची ज्यांची तयारी सुरू आहे प्रयत्न करत आहेत त्यांनी या ग्रहबदलाचा निश्चित सकारात्मक उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच या कामामध्ये यश मिळायला हा महिनासुद्धा नोकरदार मंडळींना शुभकारक ठरणार आहे. योग्य काळजी योग्य माहिती घेऊन तसे प्रयत्न या महिन्यामध्ये अवश्य आपण घेऊ शकता. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीचा विचार केला तर ट्रेडिंग शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म या पर्यायाचा जो काही आपण वापर करतो मार्केटमध्ये तो या महिन्यामध्ये अवश्य आपण अंमलामध्ये सगळ्या बाजूने आणू शकता. बँकिंग FMCG ऑटो केमिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक शिवाय बांधकाम क्षेत्र हे गुंतवणूक करण्यासाठी प्रॉफिट बुक करायला अतिशय सुंदर संधी या महिन्यामध्ये मकर राशीच्या मंडळींना मिळणार आहे या सगळ्या ग्रहयोगांमुळे. ज्यांना या क्षेत्रामध्ये म्हणजेच आपल्या शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं आहे त्यांनीसुद्धा योग्य प्रशिक्षण अभ्यास करून या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा श्रीगणेशा करायला हरकत नाही. शुक्र आणि बुधाची साथ उत्तम आहे त्यासाठी आपल्याला या महिन्यामध्ये ही जी साथ आहे ही अतिशय अनुकूल अशी मिळणार आहे. शेतीची किंवा बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास मंगळ ग्रहाची साथ आणि शनी ग्रहाची साथ आपल्याला मिळत आहे. तर मंगळाची 5 तारखेनंतर भाग्यातील भ्रमणामुळे जास्त मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. घर बांधण्यासाठी तयारी करणं राहतं घर विकत घेणं राहत्या घराच्या जागेमध्ये बदल करणं जमीन जुमल्याचे व्यवहार अर्धवट असतील तर पूर्ण करणं जमीन जुमल्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळणं या सर्व व्यवहाराला मंगळ बुध आणि शुक्र ह्या तीनही ग्रहांची साथ या महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम राहणार आहे. शेतकरी मंडळींना सुद्धा या ग्रहयोगांचा लाभ अवश्य उचलायला हरकत नाही. शेतीसाठी शनी ग्रहाचा अभ्यास केला जातो आणि शनी आणि गुरुचा संबंध या महिन्यात सुरू होत आहे. मंडळी ज्यांना आपल्या वैयक्तिक कुंडलीमधला ग्रहयोगांचा अगदी बारकाईने अभ्यास करून कुठे गुंतवणूक करायची कुठलं निवडायचं करिअरचं क्षेत्र आणि कोणता करायचा व्यवसाय शिवाय नोकरी करायची की व्यवसाय करायचा या बाबतीत जर सखोल माहिती मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता आपल्या ह्या कन्सल्टेशनसाठी.
मंडळी अर्थात त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष फोन करूनच आमच्या कार्यालयात संपर्क साधायचा आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेमध्ये. आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. अर्थात हा नंबर आमच्या थंबनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. विद्या अभ्यासाचा म्हणजेच विद्यार्थ्यांचा विचार या महिन्याचं करायचं झाला तर ग्रहांची साथ आपल्याला उत्तम आहे. काही अडलं असेल तर अर्थातच आपल्या शिक्षकांचा योग्य सल्ला अवश्य घ्या. कॉमर्स बँकिंग या विषयामधील विद्यार्थ्यांना हा महिना अतिशय सुंदर साथ देणारा आहे. या विषयामधले काही नवीन शिकायचं असेल तर अवश्य तयारी करावी. आणि या महिन्यातील आपण आरोग्याचा जर विचार केला तर डोळ्याचे आणि पाठीच्या मणक्याचे म्हणजे हाडांचे काही त्रास असल्यास डॉक्टरांकडे जाण्याची वेळ मात्र आपल्यावरती येऊ शकते. सर्दी खोकला ताप ह्या आजारांना कमी लेखू नका, बिलकुल दुर्लक्ष करू नका. योग्य सल्ला आणि सावधानता या महिन्यामध्ये आपल्याला ठेवावीच लागणार आहे. या महिन्यातल्या शुभ ग्रहांचे शुभ परिणाम चांगले मिळण्यासाठी आणि अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी मारुतीचे स्तोत्र किंवा शनी महाराजांचं स्तोत्र अवश्य पठण करा. त्याचबरोबर मंडळी आपल्याला गुरुचरित्रामधला जो 18वा अध्याय आहे हा दर गुरुवारी आणि पौर्णिमेला या महिन्यामध्ये अवश्य वेळ काढून वाचा. अर्थात हा कुणीही वाचू शकतं, स्त्रिया पुरुष कुणीही. गुरुवारी गाईला घास देता आलं तर फार उत्तम. या महिन्यामधल्या शुभ तारखा आपल्यासाठी असणार आहेत 4, 5, 8 ते 14, 17 ते 23 आणि शेवटच्या आठवड्यातली 26, 27 आणि 28. मंडळी गणेश उत्सव म्हणजेच आपल्या भाद्रपदातला अतिशय सगळ्यांचा आवडता उत्सव, ज्या गणरायाची आपण उत्सुकतेने वाट पाहतो, या गणेशाची स्थापना आपल्याला जर ब्राह्मण काका गुरुजी उपलब्ध नाही झाले तर स्वतः कसं करायचा, कुठल्या प्रकारची गणेशाची मूर्ती आपण पूजेमध्ये आणायची आणि कुठली आणायची नाही, ह्या संपूर्ण 10 दिवसात 5 दिवसात ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये ह्या गौरी किंवा गणपती उत्सवामध्ये आपण आपल्या घरातलं पावित्र्य कसं पाळायचं, कुठले करायचे मंत्रपाठ या काळामध्ये, तसेच मंडळी विसर्जनाचा काय असणार आहे विधी, या सगळ्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपण गेल्या 3 वर्षापासून आपल्या या चॅनलवरती करत आलेलो आहोत. आणि ते त्यांची लिंक तुम्हाला कळावी किंवा ह्याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही मदत चांगली मिळेल. गणेश उत्सवामध्ये आपल्याला तर मिळेल पण आपण इतरांनासुद्धा करू शकाल, म्हणून त्याची लिंक व्हिडिओची आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. अवश्य जाऊन ते व्हिडिओ मंडळी आत्तापासून पहा आणि आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये हे व्हिडिओ अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा गणेशाची स्थापना स्वतः कशी करायची, कोणतं पावित्र्य आपल्या वास्तूमध्ये राखण्यासाठी ह्या 10 दिवसामध्ये कोणती उपासना करायची, ह्या सर्वांची माहिती त्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने नुकतंच प्रकाशित झालेलं चैतन्य लहरी हे विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक. नुसतं ह्याच्यामध्ये मंत्र आणि स्तोत्र तर नाहीत, परंतु त्याचबरोबर मंडळी ह्या स्तोत्र आणि मंत्रांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करायचा, एखादं इच्छित मनोकामना साध्य होण्याकरता कुठले मंत्रपाठ करायचे, कुठला स्तोत्रपाठ करायचा, कसा करायचा आणि काय साधे सोपे नियम आहेत, ह्या सर्वांची माहितीने परिपूर्ण असलेलं एकमेव पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी. अर्थात हे अजून मार्केटमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते आमच्या कार्यालयामध्ये संपर्क साधूनच मागवावं लागेल. ह्या पुस्तकाची किंमत आहे 251 रुपये आणि पोस्टल चार्जेस अगदी भारतामध्ये कुठेही पाठवण्याकरता फक्त 80 रुपये आहे. मंडळी हे पुस्तक आपण भारतामध्ये कुठेही मागवू शकता आणि अहो आपल्या वास्तूमध्ये हे पुस्तक असायलाच पाहिजे, तसेच आपलं मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडे सुद्धा भेट देण्याकरता अतिशय सुंदर असं हे आध्यात्मिक पुस्तक म्हणायला हरकत नाही. मंडळी हा सर्व महिना म्हणजे आपल्या गणेश उत्सवाचा आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक उत्सवाचा महिना आपल्याला छानपैकी आनंदाचा, उत्साहाचा, आरोग्याचा, भरभराटीचा, धनलाभाचा आणि मनातल्या इच्छा पूर्ण करणारा राहू, हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करून आपण इथे रजा घेऊया. पुढच्या भागामध्ये आपण 11वी राशी हिचा अभ्यास करणार आहोत. सप्टेंबर महिन्यामध्ये कसा ग्रहयोग असणार आहे त्यासाठी. आणि हो मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो, वास्तूमध्ये प्रत्येक दिशेचे आपण व्हिडिओ केलेले आहेत, म्हणजे कोणत्या दिशेमध्ये दोष निर्माण होतो म्हणजे काय आणि तो दोष परिहार करण्याकरता आधी साध्या सोप्या पद्धतीने स्वतःच आपण तो दोष परिहार करण्याकरता काय छोटे मोठे उपाय करू शकता, याचे अगदी 10 व्हिडिओ आपल्या वास्तू शास्त्राच्या सिरीजमध्ये आपण प्रकाशित केलेले, ते सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी. मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. पुढच्या भागामध्ये भेटूया. बोला गणपती बाप्पा मोरया, गुरुदेव दत्त, शुभम भवतु.